हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवी. माझं नाव मनोज सिंह आयरे, परळ शिरोडकर उपासना केंद्र आणि सध्याचं जुनीनगर. माझा छोटासाच अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतो. आम्ही श्रीहरी गुरुग्रामला सेकंड प्रवचन करून घरी येत होतो तेव्हा उशीर व्हायचा. जवळजवळ 1 वाजला आम्ही सगळे व्हॉलेंटियर्स आपापली दिलेली सेवा संपवून घरी येत होतो. तर एका मित्राचं नुकतंच लग्न झालं होतं. त्याला सांगितलं, काय रे यार तू पार्टी पण नाही देणार का? तर त्याने आम्हाला आईस्क्रीम दिलं होतं आणि आम्ही आईस्क्रीम खात खातच शेवटची ट्रेन पकडण्यासाठी म्हणून आम्ही ऑटोमध्ये बसलो. तर मागेच माझ्या परळ शिरोडकर उपासना केंद्राचे काही कार्यकर्ते होते, विनय सिंह वगैरे, आणि आम्ही बसलो. तर तिथून आम्ही प्रवास सुरू झाला आणि बांद्रा स्टेशनकडे भरगाव आम्ही निघालो ऑटोतून. तर तिथे मध्ये एक मोठा हायवे लागतो चेतना कॉलेजच्या इकडे आणि तो पार करून जायचा असतो. असं झालं की आम्ही त्या टर्निंग पॉईंटपर्यंत पोहोचलो आणि तेव्हा माझ्या मित्राच्या लक्षात आलं की अरे मनोज तुला काय उडायचं आहे का? तो असंच पटकन बोलला, तुला काय उडायचं आहे का? कारण का मी हात दोन्ही मोकळे ठेवून ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होतो. या उलट माझे जे मित्र होते ते तिघही मागे बसले होते. आणि मी मग काय केलं की जो रॉड असतो त्याच्यामध्ये मी जिथे मीटर लागलेलं असतं रिक्षाचं तिथे मी हात लॉक केला होता. हात लॉक केला आणि काही क्षणातच आम्ही सिग्नलपर्यंत पोहोचलो. आम्हाला काही कळायच्या समोरून आम्हाला एका इंडिका कारने ठोकलं. तो अपघात इतका भीषण होता की रिक्षा जवळजवळ 360 अंश पूर्ण म्हणजे बोलतात ना गोलाकार फिरली आणि एका साईडला माझ्याच साईडला कलंडली. तर तो भीषण अपघातातून मी समोरची जी काच असते ड्रायव्हरची त्या काचेतून मी बाहेर आलो. मला काही कळेना की सैरवल झालं होतं एका क्षणाला हे काय झालं नेमकं. त्यातून मी बाहेर आलो. तर काही बलची मुलं होती जी हायवेला पेट्रोलिंगसाठी होती बापू जातात म्हणून, तर आम्हाला ती जी रिक्षा होती ती त्यांनी सुलटी केली आणि त्यातली काही मंडळी जी मागे बसलेली होती त्यांना बाहेर काढलं. तर माझे जे काका होते त्याच्यातही त्यांचा हात लिटरली एखादं गाजर चिरावं अशा प्रकारे चिरलं गेलं होतं. पण तरीही ते व्यवस्थित होते कारण का जेव्हा मी त्याच्यातून बाहेर पडलो मला एका क्षणाला कळेना, मी फक्त ओम मनस सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः असं म्हटलं बापूराया वाचवलंच अंबज्ञ. त्याच्यामध्ये मला थोडासाच मुकामार लागला होता असं मला त्या क्षणाला वाटलं. आणि माझ्याकडे नुकतंच असं झालेलं होतं की 2-3 महिन्याआधी बापूने माझ्याकडून ADMचा कोर्स करून घेतला होता, अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आम्हाला अशा प्रकारे शिकवलं गेलं की प्राथमोपचार तुम्ही कशा प्रकारे कराल. तुम्ही डॉक्टर तर बनू नाही शकणार पण तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला काय करता येईल ही ट्रेनिंग बापूने आमच्याकडून करून घेतली होती. अशा प्रकारे माझ्या त्यावेळी माझ्याकडे ग्लुकोजचा पुडा होता, काही बँडेजेस होते, तर ते मी लगेच पटकन काढलं आणि ते काकांच्या हाताला जे लागलेलं होतं तिथे पटकन बांधलं. काही मंडळी असं की ह्या क्षणाचाही फायदा घ्यायला बघत होते. तर नेमकी माझी मित्रमंडळी धावून आली होती तिथे, बलची मुलं होती. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही इथून निघा आणि योग्य त्या ठिकाणी ह्यांचा उपचार करा. ह्याच्यामध्ये तो क्षण आमचा टळला. त्या अपघातातून आम्ही पुढे आलो. एक एक मला पाठ दुखायला सुरुवात झाली होती. हळूहळू आता गोष्ट अशी होती की हे घरी सांगायचं कसं. आणि मी हे मोहनला माझ्या भावाला फोनवरून कळवलं की मोहन माझं असं असं ॲक्सिडेंट झालं आहे, मी घरापर्यंत पोहोचतोय, तू जरा खाली घ्यायला ये. आणि नेमकं असं झालेलं होतं की त्याच्याच 1 वीक आधी बरोबर माझं हे गुरुवारी ॲक्सिडेंट झालं आणि शुक्रवारी त्याच्या आदल्या शुक्रवारी मोहनचंही एक जबरदस्त ॲक्सिडेंट झालं होतं. तोही कॉलेजवरून येत होता आणि त्याचं माहीमला एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालं होतं. मित्राबरोबर येत होता, एरवी तो नेहमी बसने यायचा पण तो त्या क्षणाला त्यांनी मित्राने बोलले अरे चल ना मी तुला लिफ्ट देतो. आणि त्याचाही सेम तशाच प्रकारे तो येता येता त्याची गाडी स्कीड झाली आणि वॉटर हायड्रलला जाऊन ठोकली. त्याची जी गाडी होती ती एक साईडने पूर्णतः नवीन कोरी आणि एक साईडला पूर्णतः जमलेली होती. आणि त्याचं बापू ग्रुपेने काहीच तो मागे बसलेला होता त्यामुळे त्याला सीट बेल्ट नव्हता, पण तो पुढच्या
सीटवर आपटून त्याच्या दाताला फक्त लागलं होतं, तो थोडासा दात तुटला, बाकी त्याच्या अंगाला काही करचटलेलं नव्हतं. सेम तसं माझ्या बाबतीतही झालं होतं, त्या बापूने मला वाचवलं होतं. बोलतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती, कारण का माझा बापू माझ्याबरोबर 108% असतोच असतो. श्रीराम ह्याच्यातून आम्ही वाचलो. मी आईला जेव्हा जवळजवळ आम्ही हे सगळं झालं, मी घरी पोहोचलो तर जवळजवळ ह्या सगळ्या गोष्टीतून 3 वाजले होते. मी आईला सांगितलं की आई माझ्या बाबतीत असं घडलं, तर आई माझी म्हणजे रडू लागली की अरे हे कसं झालं. आणि ती लिटरली माझ्या बापूचा फोटो होता, त्याला सांगते की बापू तू असं कसं करू शकलास, हे तुझ्या तू जा बाळ आहे तू असं कसं करू गे दिलास, माझं बाळ होतं ना तू सांभाळून आणलं पाहिजे होतंस ना. आणि आई बापूशी भांडू लागली लिटरली. मी म्हटलं आई मी आलोय ना, तू कशाला काळजी करतेस, तो आहे म्हणूनच वाचलोय मी. आणि अशा प्रकारे तो प्रसंगही टळला. त्याच्यानंतर पुढच्याच गुरुवारी बापू काय म्हणतायत हे लक्ष देऊन ऐकण्यासारखी गोष्ट आहे, कारण का आईने फक्त बापूच्या तसबिरीला सांगितलं होतं. बापू म्हणतात की तुमच्या मुलांचे ऍक्सिडेंट्स होतात हायवेवर, भरगाव ठिकाणी भरगाव दिशेने येणारी गाडी तुम्हाला टोकते, तुमची रिक्षा पलटी होते, तुमचा मुलगा त्याच्यातून वाचतो, आणि तुम्ही काय करता त्याला ओरडताय. अरे त्याला विचारलं पाहिजे बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना, एवढी भरगाव गाडी जेव्हा येते तेव्हा तुला थांबायला किती कष्ट लागले असतील, तुला तर नाही ना कुठे लागलं, तुझे हातपाय चेपू का. आणि माझा बापू ह्या गोष्टीतही माझ्या बरोबर होता याची प्रचिती आली. तू असंच या सगळ्यांबरोबर राहा आणि तू असतोसच नक्की. खरंच श्रीराम अंबज्ञ नाथ सवळी.